सुवर्ण स्पोर्ट्स अकॅडमीच्या वतीनं ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर मंदिरात दीपावली निमित्त भव्य रंगावली साकारून दीपोत्सव साजरा करण्यात आला. प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही दीपावलीचं औचित्य साधून सुवर्ण स्पोर्ट्स अकॅडमीच्या वतीनं ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर मंदिरात भव्य अशी रांगोळी साकारण्यात आली होती. विविध रंगांचा आणि विविध आविष्कारांच्या माध्यमातून साकारण्यात आलेल्या रांगोळीनं भक्तगणांचं लक्ष वेधून घेतलं होतं. दरम्यान याच रांगोळीच्या नक्षीवर सुवर्ण स्पोर्ट्स अकॅडमीच्या वतीनं आकर्षक अशा पंत्यांची आरास केल्यानं या रांगोळीच्या सौंदर्यात आणखीनच भर पडली होती. ही आरास मंदिर समितीचे अध्यक्ष धर्मराज काडादी आणि देवस्थानचे पुजारी शिवशंकर हब्बू यांच्या उपस्थितीत करण्यात आले. या कार्यक्रम प्रसंगी पुष्करराज काडादी, शरणराज काडादी, सुजित हब्बू, शुभम हब्बू, योगेश हब्बू, मंजू हब्बू, सागर हिरे हब्बू, सुवर्ण स्पोर्ट्स अकॅडमीचे संस्थापक चन्नेश इंडी, योगेश इंडी आदी मान्यवर उपस्थित होते. हा रांगोळी आणि दीपोत्सव पद्मा बेळापुरे, अर्चना लातुरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुवर्ण स्पोर्ट्स अकॅडमीच्या खेळाडू ऐश्वर्या चंडक, वैष्णवी चंडक, गौरी पाटील यांनी साकारला होता. 2008 पासून चालू केलेल्या या दीपोत्सवाचं यंदाचं 12वं वर्ष होतं. अकॅडमीचे खेळाडू शुभम कोठारी, गिरीराज तापडिया, सार्थक राजुरवार, हर्षवर्धन जाधव तसंच गणेश बहिरवाडे यांनी या दीपोत्सवासाठी परिश्रम घेतलं होतं.